इथं काय करतोय? उस्ताद शोधतोय तुला. अबे हट, तो पिंगळू काय माझा बाप लागून गेला मी त्याला घाबरायला. चला. काय बोलला तू? एक लक्षात ठेव, मी सच्ची मध्ये तुम्हा सगळ्यांचा बाप आहे. काय आपला उस्ताद नाही, माझा मीच कमावणार आणि मीच खाणार. म्हणून तर तुला मी आमचा उस्ताद बनवलाय. मुझ पे एक एहसान करना कि मुझ पे कोई एहसान मत करना. कल मैंने सल्लू भाई की पिक्चर देखी तो उसी में के डायलॉग मुंह में आ गए. हाँ, उसके बाद तेरे मुंह में आ गए. तेरी मार करना कटाई. कौन है? मारे? अरे चिमरुआ! फुला फुला मनता यावड़ा मरा करता है तेरा माजा कड़ा मागे सवाई रे. पर उस्ताद, तुझी बहन लई चिकनी. बोचिल परत, बोचिल. हम बोझूते हैं, जमी पे होते हैं, पर तारे झूते हैं, रंगीन फीते हैं. पॉलिश वाल्यांचा भाई भी झाला, माझ्या लोकांना मारायला लागला तू. आपल्या पोरांना तारास देत होता तो. तुझा भाव असा चित्त असताना तू दुसऱ्याच्या घरी जाऊन राहिलेल आणि आता तू फक्त एकदाच घराच्या बाहेर जाशील, ते म्हणजे लगीन झाल्यावरच. केवढा मोठा झाला माझा जीतून. चल, त्या धंद्यात तुझं काही चाला ना म्हणून या लाईनीत आला ना. ये पैसे अपने वास्ते ही है, पर उसके बदले में छोटा सा काम करना पड़ेगा. तो फंट जरा की तुझ्या बहिणीला चच मारू. त्या पिंगळ्याचा तरी काय दोष? पाकिट मार गँका दादा, पक्क्या मारू. तरी काय करणार? कुठे चालला रे? हा उस्ताद आहे रे तू तुझ्या गँगचा. आता तो भाई झाला तू. लगीन करणार होता माझं, आता तू फासावर लटकला ना. मग रोज एक लगीन होणार माझं. तेव्हा कशाला आता दाखवते तुला? हे घेतो का मला? तू घेतो? ए तो तू, तू मला बघून शिट्टी मारतो ना? हा तू बोनी कर. चल घ्या ना मला. दिले आज आसवा तुनी स्वप्न वाहते. किती पण कष्ट करा, काय पण करा, हेच ऐकायचं. असं सांगायचं धडपड सगळ्याची तगमग स्वप्नांची. औकात काय रे तुझी? खाल्लेला थाळी थाकतोस? उस्ताद तू गलती करतोस. ए कुठवर साधावे, कुठवर बांधावे,